नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज आपण बनवणार आहोत हलवाईसारखी पण इन्स्टंट, म्हणजेच झटपट, गोड, कुरकुरीत, सगळ्यांना खावीशी वाटणारी अशी गोड मिठाई म्हणजेच जिलेबी। चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम जिलेबीसाठी पाक तयार करूया, कारण ते बनवायलाच खूप वेळ लागतो। एका पातेल्यात 1.5 कप साखर घेतले आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे। तुम्ही इथे 1 कप साखरेचंसुद्धा पाक तयार करू शकता, परंतु जिलेबी टाकल्यावर ते पाक लवकर संपेल, म्हणून मी इथे 1.5 कप साखरेचं पाक तयार करणार आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। आता त्यामध्ये 1 वेलची कुटून टाकूया। तुम्हाला माहीत असेल हलवाईवाले पाकात फूड कलर टाकतात, म्हणून मी इथे केसरी फूड कलर 1/2 चमच टाकला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। पाक तयार करताना गॅसचा फ्लेम स्लो ठेवा। आता पाकात आपण लिंबाचा तुकडा टाकूया। पाकात लिंबाचा तुकडा टाकल्याने साखरेतील घाण वर येते आणि साखर क्रिस्टलाइज होत नाही, म्हणजेच जमणार नाही। आपण जो पाकात फूड कलर वापरलेला आहे तोच फूड कलर आपण जिलेबीसाठीही वापरणार आहोत। तुम्ही फूड कलरऐवजी केसरसुद्धा वापरू शकता। पाकातील वर असलेली घाण काढून घेतली आहे। आता इथे पाकातील लिंबाचं काम संपलं आहे, तर त्यातील लिंबू काढून घेऊया। 1 तारीपर्यंत पाक उकळवायचं नाही आहे। तुम्ही पाहू शकता आता आपल्या पाकाला उकळ आलेली आहे। आपला पाक तयार झालेला आहे ते तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता। थोडं चिपचिपी झालं म्हणजे आपलं पाक तयार आहे। जिलेबीचे बॅटर तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा, अशा प्रकारचे मेजर कप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 चमच तांदळाचं पीठ, 1 चमच दही, 1/2 चमच साजूक तूप किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं तूप घेऊ शकता आणि 1/2 चमच फूड कलर। फूड कलरही तुम्हाला हवं असेल तेवढं टाकू शकता। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। दही मैदामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। हे बॅटर एकदम पातळही नाही बनवायचं आहे आणि एकदम जाडही नाही। आता आपण थोडं थोडं पाणी टाकत याची कन्सिस्टन्सी एकदम मध्यम जाडसर बनवायची आहे। बॅटर फेटाळताना कंजूसपणा अजिबात करू नये, त्यातील लम्स आपल्याला काढून टाकायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता हे जिलेबीचं बॅटर 10 ते 15 मिनिटांसाठी फर्मेंट करत ठेवायचं आहे। दुसऱ्या बाजूला एका कढईत तेल गरम करत ठेवूया। 15 मिनिटानंतर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण चिमूटभर खायचा सोडा टाकूया। खायचा सोडा जास्त टाकू नये, नाहीतर जिलेबी फुटतील। सोडा टाकल्यानंतर आता हे बॅटर अगदी हलकं फेटाळून घ्यायचं आहे। हे बॅटर भरण्यासाठी मी इथे दुधाची पिशवी घेतलेली आहे। तुम्ही कोणती प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता किंवा तुम्ही सॉसची बॉटलसुद्धा वापरू शकता। आपण कढईत तेल तापत ठेवलेले आहे। 1 इंचापेक्षा आपल्याला इथे जास्त तेल घ्यायचे नाही। तुम्ही इथे कढईऐवजी फ्रॅन पॅनचासुद्धा वापर करू शकता। तेल तापण्यासाठी गॅसचा फ्लेम फास्ट करा। हे जिलेबीचे बॅटर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरण्यासाठी मी इथे पेला घेतला आहे, जेणेकरून बॅटर भरणे सोपे जाईल। बॅटर पिशवीत भरून झाल्यानंतर पिशवीला घट्ट रबर लावून घेऊया, जेणेकरून बॅटर बाहेर येणार नाही। जिलेबी तळण्यासाठी आता हे तेल गरम झालेले आहे। एकदम जास्त गरम तेलात या जिलेब्या तळून घ्यायच्या आहेत। नॉर्मल फ्लेमच्या तेलात जिलेब्या तळू नये, त्या चिवट होतील आणि पाकात मुरणार नाही। पिशवीचं टोक बारीक कट करून आता जिलेबी गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। जिलेबी तळताना त्या वर येत आहेत, म्हणजे तेल बरोबर तापलेलं आहे आणि आपली जिलेबी चांगल्या प्रकारे तळून येत आहेत। जर जिलेबी तुम्हाला जास्त कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ तळ ठेवा, म्हणजे त्या कुरकुरीत होतील, पण जिलेबी करपून देऊ नका। आता तुम्हाला कळलं असेल जिलेबी बनवणं किती सोपं आहे।
मला रोज जिलेबी बनवायची सवय नाही म्हणून माझ्या जिलेब्या थोड्या आडव्या तिडव्या झाल्यात, पण खायला कुरकुरीत झाल्या आहेत बरं का। जिलेब्या आता तळून झालेल्या आहेत, आता आपण ते साखरेच्या पाकात टाकणार आहोत। साखरेच्या पाकात जिलेब्या 8 ते 7 सेकंद ठेवायच्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त ठेवल्या तर त्या नरम पडतील। अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व जिलेब्या तळून घ्यायच्या आहेत। अशी साधी सोपी आणि गोड अशी रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही पाहू शकता जिलेबी कशी कुरकुरीत झालेली आहे। या पद्धतीने केलेल्या जिलेब्या 6 ते 7 तास अशाच कुरकुरीत राहतात। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवनवीत आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।